भारगर शाळेचा अजब कारभार सध्या उघड झालेला आहे। शाळेची फी भरली नाही म्हणून निकाल दाखवण्यात आलेला नाहीये। सध्याची ही बातमी आपण बघत आहोत, आधी फी भरा मगच निकाल घ्या अशा प्रकारचा हा फतवा काढण्यात आलेला आहे। फी भरण्यावरून आता पालकांनी आंदोलन केलंय। खारगर मधील शाळेचा हा अजब कारभार म्हणावा लागेल, शाळेची फी भरली नाही म्हणून निकाल दाखवण्यात आलेला नाहीये। तर शाळेकडून असं थेट सांगण्यात आलेलं आहे की आधी फी भरा आणि मगच निकाल घ्या असं शाळेकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आता फी भरण्यावरून पालकांनी आंदोलन केलंय। खारगर मधली ही दृश्य आहेत, विद्यार्थ्यांच्या पालकांनी हे आंदोलन केलेलं आहे फी भरण्यावरून। त्यांचं हे आंदोलन सुरू आहे, फी भरली नाहीये त्यामुळे निकालच देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे खारगर मधील शाळेचा हा अजब कारभार आता उघडकीस आलाय। ही अननेसेसरी फी जी 7-8 हजार रुपये आहे ही अन्युअल फी कमी करावी आमचं एवढंच मागणं आहे, पण हे सुद्धा ऐकायला हे मॅनेजमेंट तयार नाही आहे। जर अशा मॅनेजमेंट विरोधात जर आम्ही जर अजून काय पुढे स्टेप उचलली तर त्याला जबाबदार कोण? आज इथे वेळ काढून सगळी लोकं आपली मुलं ठेवून आपले कामधंदे सोडून इकडे आलेले आहेत। म्हणणं एवढंच आहे की आम्हाला स्कूल आम्हाला फी माफी नको आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे जी का अननेसेसरी फी आहे, ज्याची सर्व्हिस आम्हाला दिली जात नाही, आमची मुलं घरी बसून शिकतात, या कोरोना काळामध्ये लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, त्यांना कुठल्या प्रकारचं फायनान्शियल असेसमेंट बाहेर मिळत नाही आहे, तर मग ही फी आम्ही का द्या?